Welcome all the students in this next video of chapter number 5 towards green energy. This video is useful for semi as well as English medium students also. हा video जर तुम्हाला आवडला तर नक्की subscribe करावं, like करायला विसरू नका. पाठीमागील भाग पाहिले नसतील तर ते देखील YouTube वरती बघा. In last 5 videos we already seen the 5 methods. In that 4th video we see the energy producing method, that is windmill, means wind energy, that is method of green energy. Here we are going to see the next method of green energy, that is environment eco-friendly energy. That is second method is electric energy generation using solar energy, सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. Using the energy in the sunlight, electric energy can be generated in two ways. We can produce the electric energy using sunlight in two ways, means two methods are available for this method. In first method, in all the above methods of electricity generation, we have studied the electrical generator is driven by using some source of energy, and the electricity is generated by making use of the principle of electromagnetic induction. However, electric energy can be generated directly from solar radiation without using generator and without using the principle of electromagnetic induction. This happens in solar photovoltaic cells. Solar photovoltaic cells convert the solar energy directly into the electrical energy. This is first method of electric energy generation from solar energy, in which we cannot use the any type of energy source. कोणताही ऊर्जेचा स्रोत या ठिकाणी वेगळा असा लागत नाही. सोलर एनर्जी वापरून आपण डायरेक्टली काय करू शकतो याच्यामध्ये, वी कॅन कन्वर्ट सोलर एनर्जी डायरेक्टली इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी बाय युझिंग सोलर फोटोव्होल्टाईक हेल्स, म्हणजे सौर विद्युत गटाचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो. पाठीमागच्या मेथडमध्ये आपण काय बघितलं की प्रिन्सिपल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे प्रिन्सिपल तत्व वापरलं होतं. हे तत्व या ठिकाणी वापरलं जात नाही, त्यामुळे टर्बाईन आणि ती जनरेटर रोटेट करण्यासाठी लागणारा एनर्जीचा सोर्स जो आहे, ते प्रिन्सिपल जे आहे, या ठिकाणी आपल्याला वापरावं लागत नाही. नाऊ व्हॉट इज फोटोव्होल्टेक सेल्स? नाऊ सी फर्स्ट मेथड इन व्हिच सोलर फोटोव्होल्टाईक सेल्स आर यूज्ड, सौर विद्युत घटाचा वापर केला जातो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सोलर फोटोव्होल्टाईक सेल? इट कन्वर्ट्स सोलर रेडिएशन एनर्जी डायरेक्टली इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. दिस इज कॉल्ड सोलर फोटोव्होल्टाईक इफेक्ट. म्हणजे या ठिकाणी या पहिल्या मेथडमध्ये सौर विद्युत घटाचा वापर केला जातो आणि डायरेक्टली काय केलं जातं, सोलर सनलाइट जी आहे, सनलाइटचे येणारी रेडिएशन आहेत, हे डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केल्या जातात आणि या फोटोव्होल्टाईक सेलचा वापर केला जातो, आणि त्यामुळे या सेलला काय म्हटलं जातं किंवा ह्या इफेक्टला काय म्हटलं जातं, सोलर फोटोव्होल्टाईक इफेक्ट असं म्हटलं जातं. टू टाइप्स ऑफ करंट्स, देर आर टू टाइप्स ऑफ करंट्स. इलेक्ट्रिक करंट विद्युत प्रवाह जे आहे ते दोन प्रकारचे असतात, एसी अँड सेकंड वन इज डीसी. एसी मीन्स अल्टरनेटिव्ह करंट, डीसी मीन्स डायरेक्ट करंट. आता व्हॉट इज एसी अँड डीसी? इन दिस मेथड डीसी करंट, डायरेक्ट करंट, इन दिस मेथड इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस्ड इन इज इन द डीसी नेचर.
म्हणजे या पहिल्या मेथड आपण आपण सोपर सोलर फोटोवोल्टाईक इफेक्ट सोलर फोटोवोल्टाईक सेल वापरून जे आपण मेथड बघणार आहोत त्याच्यामध्ये काय केलं जातं या ठिकाणी, तर या ठिकाणी डीसी करंट आपल्याला डायरेक्ट काय होतो प्रोड्यूस होतो या ठिकाणी। सोलर सेल्स आर मेड अप ऑफ स्पेशल टाइप ऑफ मटेरियल, दॅट मटेरियल इज कॉल्ड एज अ सेमी कंडक्टर, मीन्स अर्धवाहक ज्याला म्हटलं जातं, सेमी मीन्स अर्धवाहक। फॉर एक्झाम्पल इन दिस मेथड सेमी कंडक्टर यूज इज सिलिकॉन, विच सेमी कंडक्टर इज यूज हियर, सिलिकॉन इज यूज। सिलिकॉन सेल ऑफ डायमेन्शन 1 cm² वेन यूज, वेन सिलिकॉन सेल यूज इट्स डायमेन्शन इज 1 cm², मीन्स इट्स लेंथ इज 1 cm अँड ब्रेड्थ इज ऑल्सो 1 cm, लांबी आणि रुंदी काय असते 1 cm असते, म्हणून त्याचं डायमेन्शन काय असतं 1 cm² हे डायमेन्शन असतं। 1 cm² डायमेन्शन असलेलं सिलिकॉन स्केल पासून किती साधारणपणे करंट निर्माण होतो, तर धिस सेल जनरेट करंट ऑफ 30 mA। किती करंट निर्माण होतो, किती ऊर्जा निर्माण होते, एनर्जी निर्माण होते, तर इट इज करंट निर्माण होतो तो 30 mA निर्माण होतो। अँड पोटेन्शियल डिफरन्स अबाउट 0.5 V, मीन्स सिलिकॉन सेल वेन यूज ऑफ डायमेन्शन 1 cm², इट जनरेट करंट ऑफ 30 mA अँड पोटेन्शियल डिफरन्स अबाउट 0.5 V। इफ सिलिकॉन सेल इज यूज ऑफ डायमेन्शन 100 cm², दॅट इज इट्स लेंथ इज 10 cm अँड ब्रेड्थ ऑल्सो 10 cm, मीन्स हिअर डायमेन्शन इज इन्क्रीज्ड, इट क्रिएट करंट 3 A। 3 A मीन्स व्हॉट, तर 30 mA/cm². हिअर 30 mA/cm², हिअर हाऊ मच सेंटीमीटर आहे 100 cm, दॅट इज व्हाय 30 mA 30 × 100 मीन्स 3000 mA करंट इज प्रोड्यूस्ड इन बाय युझिंग दिस सिलिकॉन सेल ऑफ डायमेन्शन 100 cm², दॅट इज विच इज इक्वल टू 3000 mA मीन्स 3 A। हिअर पोटेन्शियल डिफरन्स 0.5 V, मीन्स हिअर इन दीज टू पॉइंट्स व्हॉट कॅन बी कन्क्लुडेड फ्रॉम दीज टू पॉइंट्स, हिअर डायमेन्शन मीन्स एरिया ऑफ द सिलिकॉन सेल इज चेंज्ड, देन करंट प्रोड्यूस्ड ऑल्सो चेंज्ड, हिअर डायमेन्शन इज लेस देन करंट इज 30 mA, हिअर डायमेन्शन इज इन्क्रीज्ड करंट प्रोड्यूस्ड इज 3 A, बट बोथ द केसेस पोटेन्शियल डिफरन्स इज एज इट इज, दॅट मीन्स सेम 0.5 V हिअर ऑल्सो, अँड इन व्हेन एरिया इज इन्क्रीज्ड डायमेन्शन इन्क्रीज्ड देन ऑल्सो पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस्ड इज ऑल्सो सेम, दॅट इज 0.45 V रिमेन्स एज इट इज। व्हॉट कॅन कन्क्लूड फ्रॉम दिस, पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल फ्रॉम सोलर सेल इज इनडिपेंडंट ऑफ एरिया, दॅट मीन्स पोटेन्शियल डिफरन्स जो आहे, विभवांतर जे आहे हे सोलर सेल्स पासून मिळणार, दॅट इज इनडिपेंडंट ऑफ एरिया, म्हणजे क्षेत्रफळावरती अवलंबून नसतं। हिअर एनर्जी इन सनलाइट
is directly converted in DC electric energy, means direct current. Dishta vidyut dhara. This effect is called as a photovoltaic effect. If two solar cells are connected in series, there are connections are solar cell are connected in two ways. First is a series XR zone. This is second one is solar cells can be connected in parallel, means samantar zone. In first figure, let us see two solar cells are connected in series. Figure number 5.23 in the book. Let us see about this figure. This is cell 1. This is cell 2. These two cells are connected here in series. Now what happens here? This is potential difference V1. This is potential difference V2. Here, potential difference from first cell and potential difference from second cell is added here. That is, total potential difference is equal to V1 plus V2, means V is equal to total potential difference, total is equal to V1 0.5 plus V2 0.5 is equal to 1 volt. Means here, in when two solar cells are connected in series, then potential difference is added, addition of voltage here. In this figure, I is equal to I1 is equal to I2. What it means? I means current obtained from this series. That is, remains as it is. Total current is equal to from one cell is I. That is, equal to I1 equal to I2. Means, from one cell we obtain, suppose, 30 milliampere current. That is, current from first cell is 30 milliampere and second also 30 milliampere, but here current not added in series combination of cells. That is why current remains the same, that is 30 milliampere, but voltage is added and that becomes 1 volt. We see figure 5.23 in which solar cells are connected in series. Now, when these two cells are connected in parallel, that is, this is cell 1, this is cell 2, and these are connected in parallel, what happen here? The V is equal to here V1 is equal to V2, means voltages, potential difference is not added, means potential difference of first cell 0.5 volt, potential difference obtained from second cell is 0.5 volt. Total difference from these voltage, these two cells are also same here, that is not added, means V total potential difference is equal to total potential difference obtained from these two cells is equal to 0.5 volt. How much current obtained in this parallel connection? I is equal to I1 plus I2.
means here addition of two cell or addition of currents from top two cells. From first cell 30 milliampere current, from second cell 30 milliampere current suppose, then addition of two currents here. Thanks for watching the video. Please subscribe and like this channel. Remaining part of this lesson we can see in next video. Thanks.